भारतीयांच्या बदलत्या चवींची काळजी घेणारा हा वाढता व्यवसाय. 3 वर्षांपूर्वी एका गॅरेजमध्ये सुरू झालेला पॉपिकॉर्न हा ब्रँड हेल्थ कॉन्शियस आणि श्रीमंत ग्राहकांमध्ये रुजू पाहतोय. उद्योगपती प्रशांत यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभा राहिला. आपला वाढता पसारा सांभाळण्यासाठी त्यांना आणखी पैसे उभे करणं आवश्यक आहे. नाव आता आम्ही 150 पेक्षा जास्त लोक आहोत. 2500 चौरस फुटांच्या या कारखान्यात आम्ही काम करतो. देशातल्या 14 शहरांमध्ये आमचा व्यवसाय आहे. महिन्याला 150 टन मक्यावर आम्ही प्रक्रिया करतो. गुंतवणूकदार मिळाले तर आम्ही देशाबाहेरही जाऊ शकतो. सरकारकडून कमी दराने कर्ज मिळवू पाहणाऱ्या स्टार्टअप्समध्ये पॉपिकॉर्न एकटंच नाहीये. या बजेटकडून अनेक स्टार्टअप्सना मोठ्या अपेक्षा आहेत. देशात दररोज सुमारे 100 नवे उद्योग उभे राहत आहेत आणि सरकारने त्यांचा मार्ग सुलभ करावा अशी त्यांची इच्छा आहे. हैदराबादची टेक सिटी असलेल्या सायबराबाद मधल्या स्टार्टअपच्या मागण्या इतर उद्योगांप्रमाणेच आहेत. कमी नियंत्रण, कमीत कमी आणि वेळ वाचवणारं कागदोपत्री काम आणि सुलभ अर्थसहाय्य. पण भारताची आर्थिक प्रगती मंदावणं आणि वाढत्या मध्यम वर्गाने पैसे खर्च करण्यापासून परावृत्त होणं याची या उद्योगांना सर्वाधिक चिंता वाटते. दिवसभर राबणाऱ्या नोकरदारांनीही नोकरीत अधिक चांगल्या संधी मिळण्याची इच्छा बोलून दाखवली. नव्या कल्पनांना लोकांना वाव दिला पाहिजे असं मला वाटतं. बिकॉज ऑफ दॅट पेट्रोल, एव्हरीथिंग. पेट्रोलच्या किमती वाढल्या की सगळ्याच्याच किमती वाढतात, खाण्यापिण्याची. सर्वसामान्य माणसाला हायटेक सिटीत राहणं परवडत नाही. घर भाडं, खरेदी, हे सगळं खूप महाग झालंय. येत्या 5 वर्षात 50,000 नवीन स्टार्टअप सुरू करण्याचं आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण लाल फितीच्या कारभारामुळे अनेक लहान उद्योग सिंगापूरसारख्या अधिक पोषक अर्थव्यवस्थांकडे आकर्षित होत आहेत. भारत सरकारला ही गळती थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.